प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी कामठी शहरातील काही तरुणांनी आक्षेपार्ह वक्तव्य सोशल मीडियाच्या माध्यमातून केले, त्यामुळे येथील मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या होत्या। आज नवीन पोलीस स्टेशन तसेच जुना पोलीस स्टेशन तर्फे कामठी शहरात रूट मार्च काढण्यात आला, तर पोलीस उपायुक्तांतर्फे नागरिकांना शांती आणि संयम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले। जर कोणी व्यक्ती पुन्हा सोशल मीडियावर कोणत्याही धर्माबद्दल टिप्पणी करेल तर सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचे आवाहन पोलिसांनी दिले। काल रात्री नवीन कामठी पोलीस स्टेशनला एक तक्रार प्राप्त झाली होती, ज्याच्यामध्ये काही व्यक्तींनी एका विशिष्ट समाजाच्या देवी देवतांबद्दल प्रेषितांबद्दल चुकीचे आणि बदनामीकारक आणि घाणेरड्या भाषेतले असे काही मेसेजेस पाठवले होते आणि ते मेसेजेस व्हॉट्सॲपद्वारे इतर समाजमाध्यमांद्वारे व्हायरल होत होते। तर ती तक्रार देण्यासाठी म्हणून आल्यानंतर इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती गर्दी जमली होती, ज्याच्यामध्ये जवळपास 1,000-1,500 लोक रस्त्यावरती आले होते, त्यांनी रस्ता रोखून धरलेला होता। अशा परिस्थितीमध्ये माननीय सीडी सर आणि सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी ताबडतोब या गोष्टीची दखल घेतली आणि अवघ्या 10 मिनिटात मोठ्या प्रमाणावरती फौज फाटा या ठिकाणी हजर झाला। कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा मोठा इशू या ठिकाणी झालेला नाही आणि समाजाला जो जमाव झाला होता त्याला सीपी सरांनी समजून सांगितलं आणि एक आश्वासन दिलं की या सर्व घटनेमागे जे कोणी असेल त्यांच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई ही लवकरात लवकर केली जाईल। आणि त्या आश्वासनाच्या प्रमाणेच रात्रभरातमध्ये सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या टीम्स कामाला लागल्या आणि हे जे मेसेज ज्यांनी पाठवलेले आहेत त्या दोन व्यक्तींना नागपूर पोलिसांना पकडण्यामध्ये यश आलेलं आहे। ते दोन व्यक्ती आमच्या ताब्यात आहेत, आता त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे काल योग्य कलमांतर्गत आणि त्याच्याची ती कायदेशीर जी प्रक्रिया आहे ती सुरू राहील। परंतु ही घटना जी आहे ती खूप गंभीर आहे आणि आता सध्याचं वातावरण लक्षात घेता मी माननीय सीपी सरांच्या तर्फे सर्व जनतेला हेच आवाहन करेल की कृपया शांतता ठेवावी। कुठल्याही प्रकारचे व्हायरल मेसेजेस आहेत त्याला फॉरवर्ड करू नये, कुठल्याही प्रकारच्या ज्या रूमर्स येतात किंवा अफवा पसरतात त्याच्यावरती विश्वास ठेवू नये। सर्व प्रकारचे जे लॉ अँड ऑर्डर इश्यूज आहेत किंवा कुठल्याही प्रकारचे असे जे असतील त्याला तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावं। पोलीस यंत्रणा नागपूर पोलीस ही अत्यंत सक्षम आहे आणि कुठल्याही प्रकारच्या घटनेला तोंड देण्यासाठी आम्ही अगदी कटिबद्ध आहोत आणि सक्षम देखील आहोत। असं जर कोणी करत असेल, समाजात तेढ पसरत असेल, मग तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पंथाचा असो, त्याच्यावरती कडक कायदेशीर कारवाई ही केलीच जाईल। आणि कालचा जो प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही हे दाखवून दिलेलं आहे की लवकरात लवकर त्याच्यावरती कसं कठोर कारवाई होऊ शकते हे कालच्या आमच्या सर्व ॲक्शनमधनं दिसून आलेलं आहे।